मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये वैदही स्वराला म्हणते की मीच तुझी आई आहे. ज्या आईची तुला आठवण आल्यानंतर तासनतास तू ते गाठोडं घेऊन बसायचीस आणि रडायचीस, असं म्हणून ती निरंजनला सांगते की ती साडी मी भैयाच्या दुकानातून घेतली होती 300 रुपयांना. अगं, माझी चप्पल स्वरा 3 वेळा तुटली होती तेव्हा आपण तेथून शिवून घेतली होती. आणि एवढं सर्व काही जाऊ दे, पण माझा स्पर्श झाल्यानंतर तुला आईची ऊब जाणवत नाही का? असंही स्वराला आता सारखी वैदही विचारू लागते आणि रडत असते. माझ्या कुशीत आल्यानंतर तुला गाढ झोप देखील लागते ना, मग तूच खरं सांग ना, आता मीच आहे ना तुझी आई, असं म्हणून ती तिचा गोड पापा घेत असते. स्वरा मात्र काहीच बोलत नाही. त्यावेळी मंजुळा म्हणते, मी असं काय करू जेणेकरून तुझा विश्वास बसेल की मीच तुझी आई आहे. दुसरीकडे शामलीने आता मग वैदहीचं हे सर्व बोलणं देखील ऐकलेलं असतं. स्वरा तर पूर्णपणे शॉक मध्ये असते, परंतु तिला सर्व मागच्या आठवणी आठवू लागतात की जेव्हा मला म्हातारीचे केस खायचे होते तेव्हा मामीने पैसे दिले नव्हते. मग आईकडे जेव्हा मी गेले आणि ती इच्छा बोलून दाखवली तेव्हा आईने मला एक कोडं सोडवायला दिलं. जेव्हा मी ते कोडं सोडवेल तेव्हा आई मला पैसे देणार होती. तर आता स्वरा विचारू लागते, अक्कड बक्कड बंबे बोल हे काय आहे मला सांग. तेव्हा वैदही आता विचार करू लागते. तेव्हा निरंजन मामा म्हणतो की काहीतरी बोल अगं स्वरा. तेव्हा स्वरा म्हणते, कारण ही माझी वैदही आई नाही आहे, जिला माहीतच नाही की अक्कड बक्कड बंबे बोल म्हणजे काय आहे ते. आता वैदहीला खूप वाईट वाटत असतं, कारण आपली स्वतःची मुलगी आणि भाऊ माझ्यावर विश्वास ठेवत नाही हे पाहून. मग आता स्वरा म्हणते, अजिबात तू माझी आई नाही आहे, तर मामा म्हणतात तू माझी बहीण नाही आहे, कुठून कोण आली काय माहीत. त्यावेळी आता ते दोघेही आतमध्ये चाललेले असताना वैदही लगेच अक्कड बक्कड बंबे बोल एक कोड म्हणू लागते. त्यावेळी आता स्वरा आणि मामाची पावलं आपोआपच थब. दृश्य पाहून दुसरीकडे शामलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ही वैदहीच असल्याचं स्वराला समजतं, त्यामुळे तिला आता अगदी गहिवरून येतं. ती आता आई अशी हाक मारते, दोघीही एकमेकींना मिठी मारतात. निरंजन मामा वैदहीकडे पाहतच राहतात. वैदही विचारते, त्यानंतर तू त्या पैशांचं काय केलं माहीत आहे का? स्वराला आठवतं की जे काही पैसे उरले होते म्हातारीचे, के पैसे तिने जमिनीत पुरले. आणि मग वैदहीला म्हणाली की मामीसारखी बोलते ना, माझ्याकडे काही पैशांचं झाड आहे का? मग मी ते पैसे जमिनीत पुरून आईला सांगितलं की आपल्याकडे खूप पैसे येणार, कारण आता मी पैसे लावले आहेत ना, जमिनीत पुरले आहेत ना, मग यापासून झाड उगवणार. काळातील सर्व क्षण स्वराला आठवत असतात. पण आता वर्तमानात स्वराही वैदहीला म्हणते, तेव्हा मला लोकांनी सांगितलं होतं की तुझी आई या जगात नाही आहे, बाप्पाने तुला माझ्यासाठी पुन्हा पाठवलं आहे ना, असं म्हणून दोघीही एकमेकींना पुन्हा एकदा मिठी मारतात. पुढे आता स्वरा म्हणते, आता मी माझ्या आईला हात लावू शकते आणि माझ्या आईचे डोळे सुद्धा पुसू शकते. तुला आई म्हणून हाक मारू शकते ना, असं स्वरा विचारते. तेव्हा वैदही म्हणते, हो बाळा, असं म्हणून पुन्हा एकदा त्या दोघीही एकमेकींना मिठी मारतात. सर्व प्रकार आता श्यामल पाहत असते, तिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर वैदही मामाला म्हणते की दादा, जेव्हा माझ्या निधनाची बातमी तुला समजली तेव्हापासून माझ्या स्वराच्या पाठीमागे अगदी तू खंबीरपणे उभा राहिलास. तिला एकटीला कधीही एकटं सोडलं नाही, त्यामुळे तुझे खूप खूप आभार. त्यावेळी आता मामा म्हणतात, अगं आभाराचं सोड, मला माझी वैदही भेटली. आणि अजून एक गोष्ट, ती म्हणजे माझ्या समोर आहे, हाच माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे, असं म्हणून मामांचे देखील डोळे आता पाणवतात की मला माझी सक्की बहीण पुन्हा मिळाली. दुसरीकडे श्यामला आता विचार करते की ही वैदही तर जिवंत आहे आणि तिच्या नावाने हा माझा नवरा भैताड सारखा रडत होता, वेडपट कुठला, असं म्हणून ती रागातच दोघांकडे पाहते. नंतर स्वरा म्हणते, आई आता तू आलीस तर आपण सर्व काही मल्हार गुरुजींना सांगूयात, कारण त्यांचं तुझ्यावर अजूनही तेवढंच प्रेम आहे, तू नेहमी पाहतेस ना. तेव्हा ती म्हणते की मल्हारसाठी मी त्याचा भूतकाळ होते, मी त्याला काहीही सांगू शकत नाही, कारण त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आत्ताच कुठे पिहूचं सत्य समजलं आहे, त्यामुळे प्लीज आपण काही सांगायला नको कुणाला. तेव्हा स्वरा म्हणते, आई अगं पण. वैदही म्हणते, बाळा माझं ऐक, आपण काहीच सांगायला नको. वैदही स्वरा आणि निरंजन मामाला सांगते, मी तुमच्यासाठी तुमची मंजुळा असेल, वैदही नाही.
दुसरीकडे मोनिका अगदी शांत बसलेली असते. इला तिच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते आणि म्हणते, ही कॉफी घे बाळा, आता विचार करू नको जास्त. तेव्हा मोनिका आता त्या कॉफीचा मगच टाकून देते आणि म्हणते, मला तू पॉइझन घेऊन ये, म्हणजे मी ती पिऊन आयुष्य कायमचं संपवून टाकेन. देखील आता तेथे असतो, त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यावेळी इला विचारते की विक्रम, आपण मल्हारशी एकदा जाऊन शांतपणे बोलायचं का? तेवढ्यातच आता मल्हार तेथे येतो आणि तो हक्क मी मोनिकाकडून कधीच काढून घेतला आहे असं म्हणत आता तो तेथे येतो. मल्हार आल्याबरोबरच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. इला म्हणते, मल्हार ऐकून घे ना. मल्हार म्हणतो, अजिबात नाही. मोनिका, हे घे डिवोर्स पेपर. अगं, आता पियुषी असलेला तुझा संबंधसुद्धा कायमचा संपला आहे, त्यामुळे तू अजिबात आमच्यामध्ये लुडबुड करायची नाही. आणि मुलं किती संवेदनशील असतात, तू सर्वांचाच विश्वासघात केला आहे, अगदी पिहूचा सुद्धा. आता पुढे तो म्हणतो, आई तुझ्यासारखी सुद्धा असू शकते, हे पिहूला कळून चुकलेलं आहे आणि तुझं हेच रूप पिहूच्या मनावर अगदी कायमचं आयुष्यभर कोरलेलं आहे. तेव्हा आता इला म्हणते, मल्हार हे बघ, जरा समजून घे. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही जर काही बोलूच नका आणि शांत बसा. तर विक्रम म्हणतो की, मल्हार हे बघ, मी अजूनही कुणासमोर हात जोडले नाही, परंतु तुझ्यासमोर जोडतोय, तू मोनिकाला माफ कर. हा मल्हार विक्रमकडे खूप रागात पाहत असतो. त्यावेळी इला म्हणते, मल्हार अजून एक गोष्ट, अरे मोनिकाला तुझ्याबरोबर लग्न करायचंच नव्हतं, सनीबरोबर करायचं होतं. आमच्यामुळे जबरदस्ती तिला तुझ्याबरोबर लग्न करावं लागलं. त्यावेळी विक्रम देखील म्हणतो, मल्हार ती लग्न अगोदरच प्रेग्नेंट होती, हे पाहून आम्हाला धक्काच बसला, मग आम्ही जबरदस्तीने तुझ्याबरोबर तिचं लग्न लावून दिलं. कारण लग्न अगोदरच ती आई होणार हे समजल्यानंतर माझी प्रसिद्धी, माझं पद, सगळं काही धुळीला मिळेल, म्हणून मी हे सर्व काही केलं. मोठेपणाच्या आणि माझ्या चुकीच्या कल्पनांनीच माझ्या मोनिकाचा बळी घेतला. आता वाटलं तर, मल्हार, मी तुझ्या पाया पडतो, नाक घासतो, प्लीज माझ्या मोनिकाला तू माफ कर आणि माझ्या चुकीची शिक्षा तू माझ्या मोनिकाला देऊ नकोस. त्यावेळी इला देखील हात जोडते आणि म्हणते, मल्हार प्लीज, अरे मोनिका नाही राहू शकणार पिहूशिवाय, आणि पिहू तरी कशी राहील तिच्या आईशिवाय, अरे किती लहान आहे अजून ती, असं म्हणून इला मल्हारला समजावत असते. तेव्हा रागातच मल्हार म्हणतो, हे सर्व काही तुमच्या आत्ता लक्षात आलं का? हा सर्व तुमचा खोटारडेपणा उघड पडल्यानंतर, माझं आणि मोनिकाचं लग्न झाल्यानंतर जरी तुम्ही मला सांगितलं असतं ना, एक वेळ मी माफ केलं असतं. परंतु अनेकदा आणि वारंवार विचारून देखील, मोनिका तू नाही तर नाहीच सांगितलं मला सत्य. मी खूप वेळा विचारलं होतं, परंतु तुम्ही सर्वांनी माझ्यापासून हे प्रकरण लपवूनच ठेवलं. तुम्हाला काय वाटलं की शुभंकरचा काटा काढायचा आणि मल्हार तर काय असा मूर्ख बनतो? मल्हारला हे सत्य कधीच सांगायचं नाही, त्यामुळे तुम्ही तशी व्यवस्था केली होती. परंतु मिस्टर राजाध्यक्ष, हे कधीही शक्य नाही. अहो, सत्य कधी ना कधी उघड पडतंच आणि सर्वांसमोर येतच. आता मी कुणाचं ऐकू शकत नाही, कारण माझा विश्वासघात केला आहे. मोनिका, आता एक काम करायचं, डिवोर्स पेपरवर सही करायची, माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं, असं मल्हार स्पष्टपणे मोनिकाला म्हणतो. त्यावेळी मोनिका आता ते डिवोर्स पेपर घेते आणि फेकून देत म्हणते, प्लीज मी पिहूशिवाय नाही जगू शकत मल्हार, मला एवढी मोठी शिक्षा तू देऊ नको. तेव्हा मल्हार म्हणतो, पण आता तू आम्हाला आमच्या आयुष्यात नको आहे, त्यामुळे प्लीज तू डिवोर्स दे आणि तू तुझी मोकळी हो. आता मल्हार मोनिकाला धमकी देऊनच तेथून जातो, त्यामुळे मोनिका, इला आणि विक्रमचाही नाईलाज होतो. काही वेळानंतर आता मोनिका ही पिहूचे सारखे फोटो पाहत असते, तर विक्रमला त्याच्या मुलीबद्दल खूप वाईट वाटतं. मोनिकाला म्हणतो, मोनिका तू काळजी करू नकोस, अगं आपण एवढा मोठा वकील हायर करू ना, पैशांचे बंडल देऊ, परंतु पिहू आपल्या ताब्यातच आली पाहिजे, असं आपण काहीतरी करूयात. तेव्हा वकिलाच्या मढ्यावर एवढे पैसे घालायची गरज नाही आहे, असं श्यामली तेथे येत म्हणते. श्यामलीला आल्याबरोबर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.